अगं आता मी आसावरीला बघितलं रस्त्यात. हो हे सगळे मिळून फसवतायत तुम्हाला, तुम्हाला अंधारात ठेवलंय. तुमच्या आसावरीला केव्हाच कळलंय की तुम्ही परत आलाय, तरीही ती तुम्हाला भेटायला आली नाही. आम्ही दोघं घर सोडून गेलो हे खरंय, पण का गेलो याच कारण मी नाही सांगू शकत तुम्हाला. आजोबा तुम्ही खाऊन घेता का थोडस? मी इथेच जेवण घेऊन येते तुमच्यासाठी. आलेच. कसे आहात आजोबा? तुमची खूप काळजी वाटली म्हणून आले मी. मला कळलंय सगळं. मला काय म्हणा, जगालाच कळलं सगळ्या. आजोबा बघा, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतेय मी, पण शेवटी मी म्हणाले तेच खरं ठरलं ना. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आजोबा. म्हाताऱ्या माणसांची काळजी कोणालाच घ्यायची नसते. म्हणजे आजोबा काही लोक माझ्यासारखे उघड उघड बोलतात आणि काही लोक तुमच्या आसावरीसारखे पळून जातात. टेक केअर आजोबा, येते मी. ती कशाला आली होती आजोबा? काय म्हणाली ती? काय झालंय आजोबा? काय सांगत होती ती? काय मज्जा बघा झाली. माझ्या मुलांनी मला कसं फसवलं, कसा विश्वासघात केला हे कळलंय तिला. त्यामुळे जखमेवरची खपली काढायला आली होती. असंच असत, घरामध्ये एकदा फूट पडली की त्याच भगदाड कसं होईल हे बघायला बाहेरच घुसतातच. आजोबा खरंच सॉरी, चुकलो आम्ही, पण घ्या ना खाऊन थोडस. नका ना त्रास करून घेऊ स्वतःला. प्लीज आजोबा. फोन वाजतो तू जागे. मी जेवतो. आले हॅलो. हा शुभ्रा, दत्ताजी कसे आहेत ग? नाही आहेत फार बरे, पण जेवत आहेत आत्ता. सोहम आला का घरी? नाही आलाय अजून, मी त्याचीच वाट बघते. काय झालं? घरी आला की फोन कर मला. हो करते, पण काय झालंय सर? नाही जरा अस्वस्थ वाटला, त्यालाही टेन्शन आलं असणार ना. कळवते मी तुम्हाला. ठीक. आसावरी 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 थांब. आसावरी आसावरी शुभ्राला फोन केला होता मी. दत्ताजी बरे आहेत, जेवतायत म्हणाली ती. आपणही घरी जाऊन काहीतरी खाऊन घेऊया, मी खिचडी टाकतो. उद्यापासून अन्नपूर्णाला जायला हवं ना. असं बोल ग, काहीतरी बोललीस तर बरं वाटेल तुला.
माझ्या आयुष्यातला खूप मोठा आधार मी गमावलाय. माझ्या डोक्यावरचा मायेचा हातच हरवलाय. आजोबा. नाही काही नाही. मला बाबा म्हणायचं नाही, आत्ताच सांगतोय मी. मला बाबा म्हणण्याचा अधिकार गमावून बसलीस तू. आई स्वतःच्या स्वार्थापायी हे घर सोडून नाही गेली होती. तिला मी घर सोडून जायला भाग पाडलं. सोहम कुठे माहित नाही, त्याचा फोन स्विच ऑफ होता. ठीक आहात ना? का बोलवलं, काय झालंय? एकदा बाबा म्हण. मला तुझ्या तोंडून ऐकायचं बाबा. बाबा एका म्हाताराला काय हवं असतं? त्याच्या घराचं गोकुळ व्हावं, त्याची मुलं, त्याची नातवंड गुण्यागोविंदाने एकत्र नांदावीत, घरात मायेचा बोलावा असा, मोठ्याचा मान केला जावा, लहानांना चांगली शिकवण मिळावी. इतके पावसाळे बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं पोरी की पैसा अडका, मोठी मोठी घरं, सगळ्या सुखसोयी यातलं काही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. अगदी मान सन्मान पण नाही. पण वर जाताना मन प्रेमाने जर काठोकाठ भरलेलं असेल ना, तर वरचा प्रवास सुखकर होतो, आत्म्याला शांती मिळते. असं का बोलताय बाबा तुम्ही? पण काय बोला असं? अगं माझे किती दिवस राहिल्याची कल्पना नाही असं समजू नको बाबा. ओ का असं बोलताय दत्ताजी? तुम्ही अजून खूप खूप जगणार आहात. आणि जगून काय करू? माझ्या सोन्यासारख्या मुलीला, माझ्या जावयाला, माझ्या नातवानं घराबाहेर काढलं, याच मनावरच ओझ घेऊन जगत राहू? असं जगणं शक्य नाही मला. म्हणजे बाबा तुम्हाला फार उशिरा कळलं. मला मी तुला आणि या चप्पल चोराला चुकीचं समजत होतो. तुम्ही जबाबदारी टाळली असं समजत होतो. खरंच माझ्याकडनं चूक झाली. और नाही हो दत्ताजी, तुम्ही माफी मागण्यासारखं काही झालेलं नाहीये. सोहमने आम्हाला घराबाहेर काढलेलं नाही, आम्ही स्वतः. एक अक्षर बोलायचं नाही मला तुझ्याशी. अरे तू काही सांगितलं समजा की बोट तोंडला घेऊन जन्माला आलास का? एका क्षणात सगळी मालमत्ता, सगळी संपत्ती सोमेचरणावर करून मोकळा झालास? कशासाठी? माझ्या मुलीच्या प्रेमासाठी? विचारही केला नाही सुद्धा तुमचं काय होईल?
या वयात तुझा संसार कसा आणि कुठून सुरू करणार आहेस तू? डोक्यावर छप्पर तरी असेल का तुला? काय रे असं निस्वार्थी प्रेम करायला कुठे शिकलास तू? हा अरे माझा मुलगा जर तुझ्या जागी असताना तो हे करू शकला असता का नाही हे मला नाही माहित. आता चप्पल चोर नाही ना म्हणणार? म्हणणार म्हणणार. कुठे जायचंय तुम्हाला? कुठे जायचंय तुम्हाला? माहित नाही. माहित नाही म्हणजे इथून कुठेतरी लांब. इथून शहापूरला बस जाते. चालेल मला. वेळ आहे अजून. सोहम 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 कुठेस यार तू? सोहम 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 दादा आहे का ना ती ती शॉल मिळेल का जरा मला? हो घ्या की. सोहम 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 सोहम. आता कुठे शिरायचं याला? काहीच कळायला मार्ग नाही ग. निदान त्याला कोणीतरी बघितलं तरी. दादा तुम्ही इथे बस स्टॉप वर किती वेळ आहात? तुम्ही याला बघितलंयत का? नाही नाही बघितलं. सर तिकडे बघूया. सर सर कुठेस यार सोहम तू? कुठे शोधू तुला आता? शुभ्रा काळजी करू नको, सापडेल सोहम. तो खूप दुखावलाय म्हणून गेलाय, आपण शोधून काढू त्याला. सर मला काहीच कळत नाहीये. त्याने जर जीवाचं काही बरं वाईट केलं. काळजी करू नको शुभ्रा, मी ठीक आहे. शुभ्रा तू तसं बोलायला लागलीस तर कसं होईल? मला शुभ्राकडे नाही जायचंय. पक्का निर्णय घेतलाय मी. माझ्यामुळे कोणाच्याही आयुष्यात दुःख यायला नकोय.
हे बघ, असं करू नकोस, चल आपण शोधूया त्याला. आईंचा फोन. हाय, बोला. शुभ्रा, अगं काय, कुठे आहात तुम्ही दोघ? किती दिवसांनी आपण सगळे एकत्र आलो होतो. इतका प्रेमाने गोड शिरा केला मी तुमच्यासाठी, तुम्ही न सांगता गेलाय कुठे? आई आई, एक मिनिट थांबा. मी काय म्हणते आहे का? सोहम आहे ना, तो घर सोडून गेलाय. काय? थांबा थांबा, खूप रिॲक्ट नका करू आता. आजोबा असतील आजपासून. मी आणि सर त्याला शोधतोय. पण प्लीज तुम्ही शांत राहा आणि आजोबांना हे कळू देऊ नका. मी नंतर बोलते तुमच्याशी. शुभ्रा, बाबा आपला बबड्या तो ढोंगी आहे, तू रड नकोस. कळलं? नाटक करतोय नुसती. तुम्हाला सगळ्यांना टेन्शन येणार, तुम्ही त्याची शोधाशोध करणार, तो घरी परत आला की माफी मागणार, आणि तुम्ही त्याला माफ करणार. हेच त्याला पाहिजे. त्याला शोधायची काही गरज नाहीये. भूक लागेल की आपच घरी येईल जेवायला. तुझे होऊन घे, तुमचं खाडं झालं की आपण सगळे घरी जाऊ. बाबा खरंच नको, मला खायची इच्छाच नाहीये. तू ज्याच्यासाठी उपास करते ना, तेवढी त्याची लायकी नाहीये. आई सारखं सुखराज जेवण बाहेर कुठं मिळणार त्याला? शुभ्रा शुभ्रा थांब बाळा, नको स्वतःच्या जीवाला एवढा त्रास करून घेऊ. काहीतरी होईल. यांचे मित्र येत आहेत ना, ते पोलीस आहेत ना, त्यांना एकदा आपण सांगितलं ना की ते मदत करतील आपल्याला. हो ना? नाही, माझा पेशंट संपत चाललाय आता. आता मला ना काही कळत नाहीये काय करायचं. बघ शुभ्रा, तू काळजी करू नकोस. सोहम जिथे कुठे असेल ना, तिथून आपण त्याला शोधून काढू. ओके? कुठे तुमचे मित्र? तुम्ही बोलवलेत ना त्यांना, ते काय येत नाहीयेत अजून. अगं येतील इतक्या, तर 2 मिनिटात पोहोचतो म्हणालाय तुम्हाला. हाय अभिजित. अरे कसं आहेस? अरे आपण बऱ्याच वर्षांनी भेटलो. तुझी आधी ओळख करून देतो. माझी बायको आसावरी. नमस्कार. आणि ही आमची सून शुभ्रा. नमस्कार. बोला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम जरा पर्सनल आहे, म्हणून तर तुला इथे असं बोलवलं. त्यासाठी आधीच तुला सॉरी म्हणतो. ए प्लीज, हा सॉरी वगैरे अजिबात बोलायचं नाही आपल्या माणसांना. सॉरी. आणि येता येता मला वाटलेलंच काहीतरी पर्सनल मॅटर असणार. त्याशिवाय तू फेवर घेणारा माणूस नाही, लक्षात ठेव. हा हा, प्रॉब्लेम जरा पर्सनल आणि इम्पॉर्टंट आहे. काय झालंय की आमचा मुलगा सोहम काल रात्रीपासून घरी आलेला नाही आहे, गायब आहे तो. त्याच्या बोलण्यावरनं आम्हाला असं वाटतं की तो आम्हाला म्हणजे घर सोडून गेला असेल म्हणून तुला सांगितलं. म्हणजे ना आम्ही रात्रभर त्याला शोधतोय. जितक्या पॉसिबल जागा आहेत तिथे सगळीकडे त्याला शोधून झालंय, पण काहीच कळत नाही. तुम्ही तुमची मदत आता लागेल आम्हाला. काल रात्रीपासून गायब झालाय म्हणजे जास्त वेळ झालेला नाहीये. हा, आणि 48 तास उलटल्यानंतरच पोलीस कंप्लेंट घेतात. हो, म्हणून तर तुला सांगितलं ना. अहो बघा ना, कुठूनही काही करून आमच्या सोहमला शोधा. सचिव अगदी टांगणीला लागलाय. हो दादा प्लीज शांत राहा. एक सांगा मला की तुमचं त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला होता? नाही, म्हणजे तुम्ही तसा त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता का? काहीच होऊ शकला नाही, कारण तो ना फोन आणि त्याचं वॉलेट घरीच ठेवून गेलाय. पैसे पण नाही येत आले त्याच्याकडे. त्याने काय घाललं असेल, तू कुठे राहिला असेल, मला काही कळत नाही. मॅडम प्लीज शांत व्हा. अभि, तुझ्या मुलाचा फोटो आहे तुझ्याजवळ? मी पाठवतो तुला लगेच. कधीपासून गायब झाला म्हणालात? तो रात्री घरी आला होता. आणि शेवटचं लोकेशन काय? कोरेगाव. कोरेगाव मधन गायब झालाय तो. अच्छा. अभि, मी त्याचा फोटो सगळीकडे सेंड केलेला आहे. लवकरात लवकर तुमचा मुलगा सापडेल, काही टेन्शन घेऊ नका. कळलं का? एक मला सांगा, तुमचं आणि त्याचं काही भांडण वगैरे काही झालं होतं का? हा,
हा म्हणजे ते थोडं टेन्शन सध्या. अच्छा, काही कारण कळू शकेल? कारण काही असो पण आजकालची मुलं थोडीफार जरी दुखावली ना तर वाटेल तशी वागतात. हा, त्यातली 90% मुलं असतात की ज्यांचं डोक्यावरचा राग शांत झाला की ते परत घरी येतात. पण काही मुलं अशी असतात की त्यांच्या डोक्यात काय चालू आहे आपण काही सांगू शकत नाही. आता परवाच बघा ना, परवाच आमच्याकडे केस आली. काय तर परीक्षेत मार्क कमी मिळाले म्हणून आईने त्याला मारलं आणि त्या मुलाने काय काय करावं? हा, चक्क आत्महत्या. एक मिनिट, तुम्ही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? सोहमने नाही ते वॉलेट आणि मोबाईल तो विसरून गेला ते. हे बघ शुभ्रा, सोहम असं काही करणार नाही, काळजी करू नकोस. असं करूही नाही पण आजकालच्या मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं ना आपण काही सांगू शकत नाही. नाही नाही, माझं बापडे असं नाही करणार, मला माहिती असं नाही करणार तो कधीच नाही. तुला काही कळलं की मला कळव, मी काळजी घे. मॅडम प्लीज प्लीज मॅडम शांत व्हा. हे बघा मॅडम, जर का तुम्ही असा धीर सोडला तर मग आम्ही सोहमला शोधायचं कसं, सांगा ना. आय एम सॉरी. सांगा तुम्हाला काय मदत? अरे बापरे, केव्हाच्या बसल्यात या? हो ना, केवढी श्रद्धा आहे. पण का अशा बसलेत? अहो, मुलगा परत यावा म्हणून देव पाण्यात घालून बसलेत. आईच्या श्रद्धेपुढे देवालाही झुकावं लागतं. चला आपणही त्यांच्या मुलासाठी प्रार्थना करूया. चला जाऊ. चला. बस काय, तुला पियायचे नियम माहित नाहीत का? अरे पियायच्या आधी खायचं नसतं, हा पिण्याचा अपमान असतो. आधी तुला प्यावं लागेल तरच खायला मिळेल, तोपर्यंत खायला मिळणार नाही. जातो मी. अरे अरे अरे, बस बस बस. काय सो, बस काय, तुझा पप्पा तुला कसा उपाशी ठेवेल? घे, खाऊन घे. अरे नाही प्यालास तरी चालेल, मला काळजी आहे ना तुझी. अरे पाणी आण रे जोसेफ, आणि पाव पण घेऊन ये. साहेब, एक शंका होती, विचारू का? काय रे पप्या, बोल. तुम्ही याला पोरगा पोरगा का म्हणताय? आणि याला का तुम्हाला पप्पा म्हणायला सांगते? नाही म्हणजे एवढ्या वर्ष आम्ही तुमच्या सोबत आहोत पण तुम्ही आम्हाला तर कधी तुम्हाला पप्पा म्हणू दिलं नाही. मग याला का तुम्हाला पप्पा म्हणायला सांगते? मगाशी सांगितलं ना पप्या, सगळं नीट घडलं असतं तर आज हा काटेकोर झाला असता, कारण याच्या आईशी लग्न होणार होतं ना माझं. मग काय झालं, नाही झालं लग्न? मग हा अभिजीत तिचा दुसरा यार. ए पप्या, नाही असं नाही बोलायचं.
आता अभिजित राजन बरोबर त्यांचं लग्न झालंय ना. पण मला याच वाईट वाटत रे, हा काटेकोर होता होता राहिला. सो सॉलिड आहे रे तुझी आई, म्हणजे फुल हात दाखवा, गाडी थांबवा. दिसला हात, थांबली गाडी, घेतला स्टॉप. पण तिचा स्टॉप घेतल्यामुळे तुझ्या इज्जतीला फुल स्टॉप लागला ना, त्याच काय? अशी वेळच नाही आली पाहिजे. आपला कसा बायकांवर असा वचक पाहिजे, मग ती आई असो, बहीण असो किंवा मग बायको, नाही तर मग हे असे झोल होतात. तरच खातो यार आपण तुझ्यावर. म्हणजे इतक्या वर्ष गर्लफ्रेंडची लफडी ऐकली होती, पण तुझ्या आईच जाम बेकार. ही का तुझी आई? आई शपथ, फोटो बघूनच कळतंय या वयात लग्न कसं झालं. माझ्या आईबद्दल एक शब्द बोलायचा नाही, कळलं तुला? काय झालंय? घरी नाही यायचंय तुला? तुझी माणसं जी तुझ्या काळजीत बसली आहे त्यांना भेटावं असं वाटत नाहीये. माणूस चुकीचं आहे ना? का घरातल्यांना त्रास नको म्हणून मी घर सोडून निघून आलो तर तुम्हाला आणखीनच त्रास झाला. आता अशी एक ठेवून दे आणि सांगेन त्रास काय असतो ते. तुला काय वाटलं होतं तू घरात निघून गेल्यानंतर तुझी घरची माणसं खुश होणार आहेत, वा बरं झालं कटकट गेली म्हणून सेलिब्रेशन करणार आहे, आणि मग तू कोण आहेस रे ठरवणारा आम्हाला तुझ्याबद्दल काय वाटणार आहे? ही असली फालतू स्टेटमेंट करण्याआधी ना सोहम एकदा विचार कर की तुझ्यामुळे आता सगळ्यांना किती त्रास झालाय. कारण सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सॉरी. शट अप, काही बोलू नकोस. आता मी बोलणार आणि तू ऐकणार आहेस. बार जाताना मला सांगून गेलास ना, काळजी घे, जप स्वतःला. लेट मी टेल यू वन थिंग, मी स्वतःची काळजी नाही घेणार आहे. मी नाही जपणार स्वतःला, कारण ती तुझी जबाबदारी आहे. तू घ्यायचीस माझी काळजी. सोपं वाटतं ज्या माणसाशी आयुष्यभरासाठी गाठ बांधली गेली त्याला सोडून निघून जाणं? नाही, या जन्मात तरी तुझी सुटका नाही होणार आहे. कळलं तुला? डू यू गेट दॅट? एकदा तरी विचार केला होतास खरे, असं निघून गेलास तर माझं काय होईल, मी कशी राहील? मलाही वाटलं होतं रे खूप वेळा वाटलेलं पुरं सोडावं आणि निघून जावं, संपवून टाकावं सगळं, पण नाही केलं. का माहितीये? कारण एकतर मला कमिटमेंटची किंमत आहे आणि तुझं मला माहित नाही, पण माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू मला सोडून गेलास ना सोहम, नाही जगू शकणार रे मी, खरंच नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. सॉरी शुभ्रा. शुड बी सॉरी. नको करू चा परत असं. काय झालं आसावरीला? आसावरी, आसावरी उठ, आसावरी, आसावरी ऐक ऐक, मी खूप आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आसावरी.
कोणीतरी पाणी घेऊन या. आसावरी ऐक, तुझा बाबड्या घरी परत येणार आहे. आसावरी आपला सोहम सुखरूप आहे. उठ 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 आसावरी, उठ उठ उठ. मी काय म्हणतो ऐक. हे पाणी घे. आसावरी देवाने तुझी प्रार्थना ऐकली. आसावरी याला म्हणतात श्रद्धा. यांच्या श्रद्धेपुढे देवालाही झुकावं लागलं. सोहम सुखरूप आहे. तुझ्या प्रार्थनेची ताकद खूप मोठी आहे. आसावरी ताकद माझ्या श्रद्धेत नाही, देवाच्या प्रेमात आहे. भक्ताने साथ घातल्यावरती देव हाकेला धावून जाणार नाही असं होणारच नाही. तेव्हा तुमचे खूप उपकार आहेत. माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलावर असंच प्रेम असू द्या, अशीच माया असू द्या. मला माफ करा देवा. चल, भीती वाटते मला शुभ्रा. चल सुह. अरे सगळी आपलीच तर माणसं आहेत. राजे आपल्याला ओवाळू का? अरे घर आहे का धर्मशाळा आहे का हॉटेल आहे काय? मनाली देव निघून जायचं, मनाली देव यायचं, काय चाललंय काय? तुझा आजा जिवंत लक्षात ठेव. आज तुला मी सोडणार नाहीये, लक्षात ठेव. हा तू ये, आज आज तुला बडवू का? नाही तू घर रे, मध्ये मारू नका ना. आजोबा दत्ता दात्यामध्ये येऊ नका, सांगतो तुला. हा एक फटका देऊन दात पडतील तुझे. हा आजोबा आजोबा तुम्हाला लागेल. मला लागलं तरी चालेल, ह्याला मारल्याशिवाय सोडणार नाही मी आज. काय रे, काय कुठे कुठे गेला होतोस तू?